पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या तब्बल 7 कॉफी शॉपवर गुरुवारी अचानक पोलीस धडकले. यावेळी अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतले. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. या प्रकरणी कॅफे चालकाविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. पिंपरी चिंचवड शहरात काही कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण तरुणींना प्रवेश दिला जात होता. गजबजलेल्या भागात असलेल्या कॉफी शॉपच्या पाठीमागील खोलीत तरुण तरुणी अश्लील कृत्य करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या संदर्भात छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी एळकर पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी 7 कॉफी शॉपवर अचानक छापेमारी केली. यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आले. अश्लील चाळे करणाऱ्या या प्रेमी उगलांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलाय. धक्कादायक बाब म्हणजे काही कॅफे चालकांनी तरुण तरुणीचा जणू एक प्रकारे लॉज सारखे वेगळे कंपार्टमेंट करून दिले होते. त्यात त्यांना बसण्यासाठी विशेष सोय करून दिली होती. कॅफे शॉपमधील प्रायव्हेट कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी महाविद्यालयीन तरुण तरुणींकडून प्रत्येक तासाला 200 ते 500 रुपये इतके शुल्क आकारले जात होते. पोलिसांनी या अश्लील कृत्याचा अड्डा उद्ध्वस्त केला असून कारवाई करत 7 कॅफे चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.